उधर से जा, उधर से जा, कार्यकर्ता सब उधर से जळगावातील झालेल्या रस्त्यांची दुरवस्था पाहण्यासाठी एकनाथ खडसे स्वतः रस्त्यावर उतरले. थेट कुदळेने रस्ते खोदून त्याच्या दर्जाबाबत त्यांनी पाहणी केली. जळगावचे महापौर, आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ही सर्व टीम घेऊन खडसेंनी पाहणी केली. सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्री जळगाव शहरातून रोज प्रवास करताना त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का, असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केला. परंतु जळगाव शहरातील नागरिक रोज मला कोणी ना कोणी नागरिक येतो, एक तर मला शिवाय घालतो, माझ्यावर संतापतो, माझ्यावर राग व्यक्त करतो की निदान तुम्ही तर काही करा, इथलं स्थानिक कोणी करत नाही तर तुम्ही तर काही करा, हा आग्रह त्यांचा असतो. स्वाभाविक आहे, त्यांचा तो माझ्यावर काढलेला सात्विक संताप आहे. त्यांना नाथाभाऊ हक्काचा वाटतो म्हणून ते माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे जळगाव शहराकडे लक्ष देण्याची खरोखरच आवश्यकता आहे. आज अमृत योजनेच्या माध्यमातून कामं केले, तसेच अर्धवत पडलेले आहे. या ठिकाणी रस्त्या घनकचऱ्याचा प्रकल्प आहे, अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. हा भूमिगत गटारींचा प्रकल्प आहे, तशा स्वरूपामध्ये पडलेला आहे. कोणाला ठेके दिले, कोण ठेकेदार आहे, त्याच त्याच ठेकेदारांना ठेके देणार. ठेके कुणालाही द्या, तुम्ही घ्या, पण काम चांगल्या दर्जाचं करा, असं आमची मागणी आहे ना. आत्ता मी पाहिलं या ठिकाणी तर एक रस्ता त्या ठिकाणी पाहिलं तर वर्षापूर्वी केलेला, 7-8 महिन्यापूर्वी. आता त्याच्यावर परत 5 कोटी रुपये नव्यानं मंजूर झालेले, म्हणजे खड्डे भरण्यासाठी 5 कोटी रुपये. एक वर्षभर 6 महिने जर रस्ते टिकत नसतील तर आमचा पैसा जाऊन राहिला नाही इथलं. या ठिकाणी निदान रस्ते केल्यानंतर 4-5 वर्ष तरी नीट टिकावे अशी अपेक्षा असते. भाऊ, तुम्ही स्वतः रस्त्यांना खोदून मोजमाप केलं आहे, नेमकं आता पुढची भूमिका काय असेल तुमची? काही तपावत त्याच्यात आढळली का? नाही, ह्या संद माझी तक्रार राहणार आहे बियाण सिकडी की क्वालिटी कंट्रोलकडून याची चौकशी झाली पाहिजे. ज्या ज्या काही योजना आपल्या सरकारच्या यंत्रणा असतील त्यांनी याची चौकशी करावी, खात्री करावी, त्याच्यावर कारवाई करावी.